भगवान थांबण्याला सुरुवात पहिली तळाई ओम साई अन्नाळाकडून. अतिशय सुंदर उच्चपुराचा खेळाडू उजव्या कोपऱ्यातून तडाईला सुरुवात करतोय. अतिशय सुंदर जंप पाहायला भेटली. परत होती कच्चपळ्यात पहिल्या तडाईमध्ये गडी बाद होतोय तो मला ओम साई अन्नाळाचा. आता मात्र जर्सी नंबर 3 आता मात्र अन्नाळा देखील फॉर्म मध्ये येताना न्यूगुलाब देखील पहिला तडाईपटू बाद. आता मात्र संघाचा कर्णधार स्वतः तडाईवरती बोनस पॉइंटचा प्रयत्न. अतिशय सुंदर टॅकल म्हणावं लागेल. दोन्ही दर्शन नंबर 9 अतिशय सुंदर. बघूया गुणांची कमाई करेल का. बैठी मारण्याचा प्रयत्न. कर्णधार मात्र संघाच्या बाहेर आहे. अतिशय अतिशय सुंदर टॅकल म्हणावं लागेल कॉर्नर कडून. 3 गुण संघासाठी मिळवून दिले. ती मात्र जर्सी नंबर 10 स्वतःच होम ग्राउंड आहे. अतिशय सुंदर असं चढाई पाहायला मिळते जर्सी नंबर 9 कडून. गुणसंख्या आहे अतिशय सुंदर. काय स्कोर्स या रेडरचा? अतिशय सुंदर. कवरला काहीच कळलं नाही कधी रेडर गेला. आता माझं गुण संख्या आहे 4-1 3 गुणाची. कर्णधार मात्र संघाच्या मैदानाच्या बाहेर. आणि मात्र चौथा टॅकल पाहायला भेटेल का? आता मात्र चौथा टॅकल झालाय. अतिशय सुंदर कवर म्हणावं लागेल कॉर्नर कडून. अतिशय उत्कृष्ट स्वतःच्या होम ग्राउंडचा पूर्ण फायदा घेताना. आता मात्र तुमची नंबर 3 सुपर टॅकल ऑन आहे ओम साई संघासाठी. सुपर टॅकल होईल का? कारण उत्कृष्ट असं कवर सेट आहे ओम साई संघाचं. परंतु काही करताना दिसत नाही जर्सी नंबर 3 नालास परत संघ. आता मात्र अर्णाळा संघाला कमबॅक करण्यासाठी तडाईमध्ये पॉइंट आणावं लागेल. आता मात्र अतिशय सुंदर 2 गुणांची कमाई. आता मात्र मेन चढाई विरालाच पास केले जर्सी नंबर 9-1. आता मात्र जबाबदारी आली आहे ती अक्की वरती जर्सी नंबर 4. अक्की मारेल का पॉइंट चढाईवरती? 5 टक्का होतील बोनस पण ऑफ असेल न्यू गुल्लक संघासाठी. आता मात्र कर्णधार पुन्हा कर्णधाराला मात्र 2-3 मिनिटं बाहेर ठेवण्यात यश भेटले. ते मात्र न्यू गुल्लक संघाला. अतिशय सुंदर सर टॅकल नंबर 5 पाहायला भेटेल का? नाही. 1-2 सुपर रेड 4 पॉइंटची कमाई. काय कर्णधाराला साजे जैसे कळी 4 गुणांची कमाई. या दिवसातील पहिले 4 गुणांची कमाई. खरे टू ऑल टाय अतिशय सुंदर. पुन्हा मात्र आपलं काम केलंय थर्ड रेड मध्ये 1 गुणांची कमाई. ऑल आउट वाचवलं. आता मग सुपर टॅकल होईल का? गुणसंख्या आहे 7-6. 4 गुणाच्या कमाई नंतर आघाडीवरती आहे तो मात्र ओम साई अन्नाळाचा संघ.
यजमान संघ बघूया आपल्या संघासाठी अक्की अक्की मात्र काही दिसत नाही, अतिशय सुंदर काही का, परंतु थोडीशी काही दिसली आघाडीवर. ओ विरुद्ध मोरिया क्लब आना खेळण्याच्या दृष्टीने पहिला मुकार, दोन्ही संघ रेडी राहा. हा सामना संपल्यानंतर एकच मिनिटात सामना सुरुवात होईल. आणि आता सुंदर टॅकल, आता मात्र कोणती आता मात्र पिछाडी बोलते चालला तो मात्र जर्मन सर. अन्ना अन्ना संघ आता मात्र कोणतीही संधी देत नाही, ती मात्र ड्यू गुल्लक संघाला. गुणफलक 12-6, 5 गुणाच्या आघाडीवरती चालून देखील आता मात्र 6 गुणाच्या पिछाडीवरती आहे ते ड्यू गुल्लक संघ. त्यानंतर पहिला सेमी फायनलचा सामना श्रीराम विरार वर्सेस मोरिया अर्नाळा, दोन्ही तोड बळाचे संघ. सेमी फायनलचा पहिला सामना कोण ठरणार या ट्रॉफीचा मानकरी? आता मात्र कर्णधार स्वतःच्या राईवरती उजव्या कोपऱ्यातून चढायला सुरुवात. मागच्या लढाईमध्ये तरी चार प्लस दोन चढण्यामध्ये 6 गुणाची कमाई केली होती. आता मात्र काही करताना दिसतोय. आता मात्र 4 टॅकल पॉइंट लावून 2 अनसक्सेस टॅकल टीम पिचारीवरती चालले. आता मात्र अक्की जर्सी नंबर 4 अक्कीला मात्र आता काहीतरी चमत्कार करावा लागेल संघाला आघाडीवरती नेण्यासाठी. गुणांची कमाई करायला लागेल ती मात्र अक्कीला, कारण अक्कीनं आता मात्र 2 टच केलाय, लेफ्ट टर्नला बाद केलंय. आता मात्र जर्सी नंबर 24 वारंवार चढाय करतोय. खरं थोडा संयमाने खेळायची गरज आहे ती मात्र निर्गुल्लक संघाला. अतिशय सुंदर फुटबॉल जर्सी नंबर 24. आता मात्र गुण संख्या आहे 7-13. अक्कीने मात्र आता आपलं खातं खोलय, गाडी पटरीवरती आणले. क्या हलते 8-13. आता मात्र संयमाची गरज आहे न्यू गुल्लक संघाला. जर्सी नंबर 10 4 टॅकल पॉइंट, हाय फाय होईल का? नाही, आता काही काही करत नाही, रेस घेत नाही, मैदानाचा अंदाज घेतोय. चढाई बनतो कालच्यापेक्षा सुंदर ग्राउंड आहे, माती उसळत नाही. जर्सी नंबर 4 अक्की मागच्या 2 चढ्यामध्ये 2 पॉइंटची कमाई केली. अक्की अक्की याचा सुंदर प्रयत्न होता. कॉर्नर थोडा काही करता दिसतोय, पण हा बोलायचो मात्र लेफ्ट. आता मात्र थर रे ट्रू हर डाय. आता मात्र फिल्डरला टॅकल करण्याची संधी आहे ती मात्र न्यू गुल्लक संघाला. बोनस पॉइंट टाकेल का? बोनस पॉइंट ऑन आहे. अतिशय सुंदर टॅकल नंबर 5, हाय फाय पूर्ण झाले तो मात्र जर्सी नंबर 10 ब्लू जर्सी हाय फाय संघाला मोलाचं योगदान. 9 पॉइंट पैकी स्वतःचे वैयक्तिक. अतिशय सुंदर खेळाड नृत्यनं अकीनं स्वतः हार मानले. पुन्हा मारेल का? अतिशय सुंदर फ्री पॉइंट अक्की यानं मारले सुपर रेड स्वतःच्या होम ग्राउंड मध्ये, पहिले सुपर रेड अक्की कडून. आता मात्र गुण 13, अजूनही 1 गुणाची पिछाडी आहे. आता मात्र ऑल आउटची संधी आहे.
देव गुलक्षण त्यावर पानातच आघाडीवरती जाऊ शकेल तो मात्र न्यू गुल्लक संघ आता मात्र कमबॅक करतोय न्यू गुल्लक संघ सुंदर टीम वर बहुजन विकास आघाडी नाना सुपारा शहर प्रस्तुत न्यू गुल्लक क्रीडा मंडळ आयोजित अतिशय सुंदर 1-2 2 पॉइंट आता मात्र घाई गाताना दिसतोय मध्यंतर झालेलं आहे मध्यंतरानंतर 15-12 अतिशय सुंदर पहिली लढाई आता काय प्लॅनिंग असते सुपर टॅकल ऑन आहे सुपर टॅकल करेल का अतिशय सुंदर थोडीशी घाई करताना दिसला तर 34 नंबर 6 अतिशय सुंदर 2 पॉइंटची कमाई काही घाई आदाने वरती चालत असताना देखील घाई करताना दिसत माझं होम सही अर्नाळा थोडस संतुलन बिघडताना दिसतंय ते माझं होम सही अर्नाळ्याचं अतिशय सुंदर काय टॅकल म्हणायला लागेल 30 नंबर 3 राईटचा मजबूत टॅकल वरला अक्की अक्की याची तळाई अकेनं मागच्या तळाईमध्ये सुपर रेड केली होती आता पुन्हा एकदा पाहायला भेटेल का सुपर रेड बोनस मात्र सोडलाय बोनस टाकण्याचा सुंदर प्रयत्न होता अक्की कडून अक्की मारेल का अक्की आता संयम घेतोय उंची तर पुरेपूर पाहिजे पाणी विचारला बोनस तिकडे पॉईंट अक्कीने मात्र आपलं काम केलं 50-50 1 पॉईंट इकडे 1 पॉईंट तिकडे आता मात्र सामना 16-18 नाला सुपारा 18 आता मात्र स्वतः करण्यात आले 30 नंबर 6 बघूया लक्ष संपूर्ण लक्ष आहे ते मात्र 30 नंबर 6 कडे मागच्या तळाईमध्ये मात्र आखी आवड झाला आखी मात्र बाद झालाय अतिशय सुंदर दर्शी नंबर 2 काय फुटवर बनावं लागेल या तलाई बटूज आता मात्र गरम झालेला दिसतोय तो मात्र कॉर्नर काय घाई करताना दिसतोय ओम साईकल काल मात्र शेवटच्या सामन्यामध्ये अर्नाळा संघानं संस्कृत विरारला 3 गुणानं आता मात्र गरम झाला काही गरज नसताना स्वतःहून 1 पॉइंट येते तू मात्र जर्सी नंबर 10 मला वाटतं त्यानं 5 टॅकल पण लावले परंतु 4 अनसक्सेस देखील लावले त्यात मात्र 2-4-1 कारण त्यानं मला वाटतं 7 पॉइंट दिले तरी 5 पॉइंट घेतले आता मात्र आखी मात्र फॉर्म मध्ये येताना दिसतोय गुण संख्या आहे 19-17 पुन्हा एकदा कॉर्नरला बात केले वारंवार कॉर्नरला टार्गेट करून बात करण्याचा प्रयत्न करतो तो मात्र आखी आता मात्र कर्णधार होता आता याला देखील काही चमत्कार करून दाखवावं लागेल संघाला आघाडीवरती नेण्यासाठी खूप मोलाचं योगदान करावं लागेल आखी टीमला वारंवार सूचना देतोय काही करायचे नाही परंतु घाई करताना दिसतोय तो मात्र राईट टर्न राईट कॉर्नर काही जरूर नसताना स्वतः अडवांस टॅकल करण्याचा प्रयत्न करतोय तो मात्र राईट टर्न लेफ्ट कॉर्नर कॉम्बिनेशन दिसत नाही थोडं टीम वर्क उत्तम करावं लागेल अक्की अक्की मात्र आता फॉर्म मध्ये आलाय संपूर्ण लक्ष सामन्यावरती अक्की अतिशय उंच पुराचा खेळाडू उंचीचा पुरेपूर फायदा घेताना बोनस पण ऑन आहे त्याच्यासाठी अक्की आता मात्र घाई करता दिसते माईक संतुलन बिघडताना दिसते ते मात्र होऊन जायचे थोडी आता मात्र जसेल बलता काही करता बोनस पॉईंटचा प्रयत्न वेळेचा टाकत ते बोनस टाकलाय बोनस पॉईंटचा अटॅक केला अक्की याची नजर आहे संपूर्ण टीम वरती परंतु टीम अतिशय सुंदर पुन्हा एक अतिशय सुंदर टॅकल म्हणावं लागेल राईट टर्न करून आता मात्र कडक टॅकल लागला
शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना आता मात्र कर्णधार स्वतः बाहेर आहे. आता मात्र गुण कमो गुण मिळवावा लागेल ती मदत नाही मला आता घाई करावी लागेल थोडी कारण वेळ कुणासाठी थांबत नाही. वेळेनुसार आपल्याला वेळेचा पाठला करावा लागेल. ओम साई संघाला वेळेच्या तळाईमध्ये पॉईंट मिळवायचे बोनस पॉईंट आहे जर्सी नंबर 55 अतिशय सुंदर लक्ष नसताना सुंदर गडी बाद केलाय तो मात्र जर्सी नंबर 1 ला. आता मात्र तळाईवरती आलाय अक्की. गुणसंख्या आहे 23-21. मंडळाचे सभासद करण जोशी यांचं आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं खूप खूप अभिनंदन. आता मात्र नगर असे दुर्घटना घडते बघूया काय निर्णय आहे पंचांचा. पंच काय निर्णय देते बेडर बाद. आता मात्र गुणसंख्या आहे 22-23. हे गुणांचे आता मात्र अक्के देखील बाहेर आहे. मेन चढाईपटू बाहेर आहे. आता कोण जिम्मेदारी उचलणार संघाची. आता मात्र जर्सी नंबर 10 कडे संपूर्ण रेडर जो रेडर जातो तो जर्सी नंबर 10 कडे संपूर्ण लक्ष ठेवतोय. सामना संपायला शेवटची 3 मिनिट. सामना 5-5 रेडचा पाहायला भेटेल का. अतिशय तुल्यबळाचे संघ काही काही करताना दिसत नाही. अतिशय सुंदर कर्णधाराला बाद करायला देत हा टर्निंग पॉईंट ठरेल का मॅचचा. गुणसंख्या आहे 23-22. ऑफिशियल टाइम आउट. ही स्पर्धा उभी केली त्याबद्दल मंडळाच्या सर्व सभासदांचं खूप खूप माझं अभिनंदन. अतिशय सुंदर खोलवर रेड मारण्याचा प्रयत्न. 5 मध्ये बोनस पॉईंट ऑफ असले. आता मात्र घाई करावी लागेल. दोन गुणाची पिकारी जर्सी नंबर 10. मी म्हटलं होतं त्याने 5 टॅकल लावले म्हणून 5 टॅकल अनसक्सेस देखील लावले. 50-50 अतिशय सुंदर बॅकवर्ड म्हणावं लागेल. रिक्सी टॅकल होता परंतु रेडर आउट. आता मात्र 24-24 सुपर टॅकल ऑन आहे. आता काय कॅल्क्युलेशन आहे खेळ दोन्ही संघ. शेवटची 2 मिनिटं किती चढाया होती ऑल आउट म्हणजे का न्यू गुलर संघावरती की सुपर टॅकल दोन संघ आघाडीवरती जाईल का. हे दोन आघाडीवरती येईल का. आघाडीवरती येईल का बघूया. सगळं सुरू आहे. अतिशय सुंदर. आता मात्र 2 गुणांची आघाडी आहे. आता मात्र काय कॅल्क्युलेशन क्रिएट संघ. सामन्याचे काही मिनिटं बाकी असताना पंच म्हणून काम पाहत आहे ते मात्र राहुल मेहसर सचिन सर विशाल सर. 3 गुणांची आघाडी आहे. कर्णधार बाहेर आहे. थोडीशी काही करताना दिसला तो मात्र ओम सई आरणाळा संघ. सामना बरोबरीत होता. थोडा संयमाने खेळायची गरज होती. सुपर टॅकल मध्ये 2 गुणांची
भर पडली ती मात्र दीड गुण लक्षात आले. म्हणून कबड्डी खेळताना संपूर्ण माइंड शांत ठेवून खेळावा लागतो. कॅल्क्युलेशनने खेळणारा खेळ आहे. आता मात्र पण मारण्याचा प्रयत्न आहे करतोय. अतिशय सुंदर काही करता दिला गरजे नंबर नऊ पॉइंट देतोय. शेवटचा म्हणजे सामना संपायला शेवटचा म्हणजे आणि आघाडी आहे ती मात्र दोन गुणांनी. अगदी अतिशय सुंदर अतिशय तो मात्र कॉर्नर पुन्हा एकदा दोन. अक्कीनं मात्र आपल्या संघाला विजयासाठी मोलाचा वाटा दिलाय. अतिशय सुंदर. आता मात्र अक्की अक्की मात्र पूर्ण कॅल्क्युलेशनने खेळला. सामना संपला काही सेकंद बाकी असताना अक्की चढाईवरती येतोय. बघूया आम्हाला संघ थोडी घाई केल्याच नाही तर पाच पाच चढ्या आपल्याला नक्कीच पाहायला भेटल्या असत्या. आता मात्र तीन गुणाची अजून पण पुन्हा एकदा दुसरी सुपर रेड हक्की कडून. आता मात्र काही अतिशय सुंदर सामना संपला. विजयी संघाचं खूप खूप अभिनंदन. पराजित संघाचं कौतुक. यानंतर शेवट आणि अंतिम पुकार श्रीराम विहार विरुद्ध मोर्या अर्नाळा. चला ग्राउंड मध्ये या दोन्ही संघ